पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अनुद्गार काढले आहेत. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं आज कोल्हापुरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार गांधी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं खासदार राहुल गांधी देशभर फिरत आहेत. छत्तीसगडमध्ये त्यांची यात्रा पोहोचल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत खासदार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी असण्यावर शंका उपस्थित केली. त्यांनी केलेल्या विधानाचे आता पडसाद उमटले आहेत. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राहुल गांधी हे जातीवादी आणि संकुचित वृत्तीचे आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. या निदर्शनात युवराज शिंदे, दिग्विजय कालेकर, वल्लभ देसाई, सुमित पारखे, अनिकेत अतिग्रे, रविकिरण गवळी, विश्वजित पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.